नमस्कार, मी वर्षा, एमकेएन सुपरफास्ट मध्ये सगळ्यांचं स्वागत करते। देश विदेश मनोरंजन आणि क्रीडा विश्वातील बातम्यांचा आढावा घेऊयात सुपरफास्ट। मुंबईच्या वाहतूक कोंडीने आता जागतिक विक्रम केला आहे, कारण जगातील सर्वाधिक वाहतूक कोंडी शहर म्हणून मुंबईची ओळख झाली। त्यामुळे नको असलेला विक्रम मुंबईच्या नावे झालाय। टोमटोम ट्रॅफिक इंडेक्स 2018 सर्वे मधून हा निकष समोर आला आहे। जगभरातील 56 देशातील सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या 403 शहरांचा सर्वे करण्यात आला होता, त्यामध्ये मुंबई अव्वल स्थानी आहे। लोकमान्य टिळक टर्मिनस येथील यार्डात थांबलेल्या शालिमार एक्सप्रेसच्या डब्यामध्ये बुधवारी सकाळी जिलेटिनच्या 5 कांड्या सापडल्याने खळबळ उडाली। याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसर रिकामा केला आणि बॉम्बशोध पथकाला पाचारण करण्यात आलं। शालिमार एक्सप्रेस बुधवारी तब्बल 2 तास उशिरा पोहोचली। प्लॅटफॉर्मवर सर्व प्रवासी उतरल्यानंतर एक्सप्रेस यार्ड मध्ये सफाई कर्मचारी एक्सप्रेसची सफाई करत असताना त्यांना एका बॅग मध्ये जिलेटिनच्या 5 खांड्या आढळून आल्या। आगामी पोटनिवडणुका आणि 2022 विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा बसपा प्रमुख मायावती यांनी केली। यानंतर आज सपा नेते अखिलेश यादव यांनी मायावतींना अलविदा असा संदेश दिला। सपाला गठबंधन करून लढण्यात काहीच रस नाही, आम्ही पण येत्या निवडणुका स्वबळावर लढू असे अखिलेश यादव यांनी सांगितले। मोदी सरकारने प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजनेचा 5 कोटी मुस्लिम विद्यार्थ्यांना लाभ मिळवून देणार असल्याचं सांगितलं आहे। ईदच्या निमित्ताने मोदी सरकारने मुस्लिम विद्यार्थ्यांना मोठं गिफ्ट दिलंय। केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी मंत्रालयातील अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली। त्यानंतर नक्वी यांनी मुस्लिम समुदायातील 5 कोटी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून देण्याची घोषणा केली। भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढलो तर आमचं अस्तित्व उरणार नाही असं रिपाईचे प्रमुख रामदास आठवले यांनी म्हटलं आहे। भाजपाने महायुतीतील मित्रपक्षांना भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची विनंती केली होती, मात्र मित्रपक्षांनी आम्ही आमच्याच चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे। ते मुंबईमध्ये बोलत होते। अमूलच्या दुधाच्या दरामध्ये वाढ झाल्यानंतर आता अन्य दूध उत्पादकांनीही दरवाढीचा निर्णय घेतला आहे। पुण्यात खासगी सहकार दूध उत्पादकांच्या बैठकीमध्ये दरवाढीचा निर्णय घेण्यात आला। त्यानुसार गाईच्या दुधाचे दर हे 2 रुपये प्रति लिटर झाले आहेत, तर 8 जून पासून लागू होणार आहे। रिझर्व्ह बँकेने मौद्रिक धोरण जाहीर करण्यापूर्वीच एक मोठा निर्णय घेतल्याची माहिती मिळते। सूत्रांच्या माहितीनुसार मध्यवर्ती बँकेने यापुढे कोणत्याही नव्या बँकांना सध्या तरी परवाना देणं थांबवण्याचा निर्णय घेतला आहे। बँकेच्या उच्च अधिकाऱ्यांनी या निर्णयावर संमती दर्शवली आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रिझर्व्ह बँकेच्या बोर्ड ऑफ फायनान्शियल सुपरविजन दरम्यान हा निर्णय घेण्यात आला आहे। रोजगाराच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मात्र स्ट्रोक लगावला आहे। देशामध्ये आर्थिक सर्वेक्षण करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। यामध्ये रस्त्यावर छोटी दुकानं ठेला हे चालवणारे तसेच फेरीवाले पथारीवाले यांचाही सर्वेक्षणामध्ये समावेश करण्यात येणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांचा एकत्रित बारामती आणि दौंड तालुक्याचा दुष्काळ दौरा सुरू आहे। या दौऱ्यामध्ये शरद पवार आणि अजित पवार यांनी तालुक्यातील वेगवेगळ्या दुष्काळी गावांना भेट दिल्या। या दौऱ्यामध्ये कार्यकर्त्यांकडून होणारा सत्कार आपण स्वीकारणार नाही अशी भूमिका अजित पवार यांनी घेतली।
रेल्वेतून प्रवास करताना योग्य तिकीट न घेता तसेच फुकट मध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वर्षभरामध्ये 50% वाढ झाली आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून ही आकडेवारी समोर आली आहे. या फुकट प्रवाशांवर केलेल्या कारवाईतून मध्य रेल्वेने May 2018 ते May 2019 या काळामध्ये सुमारे 11.14 कोटी रुपये दंडापोटी वसूल केले आहे. जम्मू काश्मीर मधल्या महिलांसाठी भारतीय लष्कराने अनोखं पाऊल उचललं आहे. यामुळे जम्मू काश्मीर मधल्या पूंछ मधल्या छोट्या गावातल्या महिलांवरच्या चेहऱ्यावर हसू फुललंय. भारतीय लष्कराने जम्मू काश्मीर खोऱ्यातल्या पूंछ मधल्या बंगनेर गावामध्ये स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने एक बेकरी सुरू केली आहे. सध्या या बेकरीमध्ये काश्मीर मधल्या 12 स्थानिक महिला काम करत आहेत. महत्वाचं म्हणजे ज्या महिला घरी राहूनच काम करू इच्छितात त्यांनाही यामध्ये सहभागी करून घेण्यात आले. राज्यातील दुष्काळजन्य परिस्थिती पाहून राज्यातील सर्वच नेते दुष्काळ निवारणासाठी पुढे आले आहेत. पक्षांतरीय मतभेद बाजूला ठेवून गरजवंतांना मदत करण्यासाठी म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शरद पवारांच्या सुरात सूर मिसळलाय. नीरेच पाण्यावरून राजकारण करू नका असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बाजू घेतली. विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपामध्ये भाजपाच्या मित्रपक्षांचा भार हा शिवसेनेच्या माथी नको अशी भूमिका शिवसेनेने घेतली असून विधानसभेमध्ये 144-144 अशा समान जागांसाठी आग्रही आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र यावर शिवसेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ईद मुस्लिम धर्मियांसाठी महत्वाचा सण आहे. जगभरामध्ये मुस्लिम बांधव ईद मोठ्या उत्साहात साजरा करतात. सणाच्या निमित्ताने परंपरांबद्दल मनात असलेली कटुता राग द्वेष हे सगळं संपवून शांतता मैत्री संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. असाच एक प्रयत्न सीमेवरील जवानांनीही केला आहे. अटारी वाघा सीमेवर आणि बांगलादेश सीमेवर भारतीय सीमा सुरक्षा दलाने मिठाई वाटून ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अजितदादा अर्थमंत्री होता म्हणून तुम्हाला वीज बिल न भरण्याची सवय लागली, ही सवय आता मोडा असं दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं आहे. शरद पवार आणि अजित पवार आज बारामती आणि दौंड तालुक्याच्या दुष्काळ दौऱ्यावर होते. तेथील भागाची पाहणी करून ते शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेणार आहेत. पिंपरी चिंचवड मधील पुतळवाडी विसावा चौक परिसरामध्ये भंगारच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली. रात्री 2 वाजताच्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळाली. आगीमध्ये 15-17 दुकानं जळून खाक झाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल येथे दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाला यश आलं आहे. सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. स्वित्झर्लंडचा मातब्बर टेनिसपटू रॉजर फेडरर आणि स्पेनचे राफेल नदाल यांनी मंगळवारी फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये धडक मारली. त्यामुळे गुरुवारी रंगणाऱ्या उपांत्य लढतीमध्ये हे दोघेही पारंपरिक प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. पाकिस्तानमध्ये विराट कोहलीचे अनेक चाहते आहेत. पाकिस्तानच्या अनेक खेळाडूंना विराट कोहली सारखं होण्याची इच्छा आहे असं म्हणत पाकिस्तानचे माजी फलंदाज युनिस खान यांनी भारतीय कर्णधारावर स्तुतीतुमने उतरली. विराट कोहली हा उत्तम खेळाडू आहे. त्याच्यासारखं फिट राहण्यासाठी पाक खेळाडू प्रयत्न करतात असंही युनिस खान यांनी म्हटलंय. विराट कोहलीला खेळताना पाहण्यासाठी अनेक खेळाडू उत्सुक असतात असंही ते म्हणाले. बॉलिवूड दबंग खान सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांचा बहुप्रतीक्षित ठरलेला भारत हा चित्रपट बुधवारी ईदच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच सलमानची 5 वेगवेगळी रूप प्रेक्षकांना पाहता आली. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांचं मन जिंकण्यास यशस्वी ठरला आहे. ज्येष्ठ अभिनेते दिन्यार कॉन्ट्रॅक्टर यांचे बुधवारी 5 जून 2019 रोजी
ज्येष्ठ अभिनेते दिन्यार कॉन्ट्रॅक्टर यांचे बुधवारी 5 जूनला सकाळी निधन झालं. ते 79 वर्षांचे होते. वृद्धापकाळाने झालेल्या आजारांमुळे त्यांचे निधन झाले. दिन्यार कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर 3:30 वाजता वरळी येथील प्लेअर हॉलमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. एमकेएन सुपरफास्ट मध्ये तुर्तास वेळ झाली आता इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा फक्त एमकेएन. प्रतिबिंब वास्तव.